नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमीमध्ये। तुमच्या सर्वांच्या खूप डिमांड येत होत्या की मॅम ओबीजीवायचा क्लास केव्हा टाकता, ओबीजीवायचा क्लास केव्हा टाकता। तर सगळ्यांचे कमेंट्स वाचले मी, खूप छान वाटलं। तुम्हाला फर्स्ट क्लास आवडला असेल तेव्हाच तुम्ही सेकंड क्लासची डिमांड केली असेल असं मी गृहीत धरते। आज आपला सेकंड क्लास राहणार आहे ओबीजीवायचं। त्याआधी सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला की 1 डिसेंबर डेट कशाची आलेली आहे एक्झामची, DHSची। आम्ही स्ट्रॅटजीवर पण व्हिडिओ बनवलेला आहे, तसं सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा। त्यामध्ये पूर्ण डेट वाईज तुम्हाला सांगितलं आहे किती दिवसात कोणता सब्जेक्ट तुम्हाला फिनिश करायचा आहे, ते सगळं सांगितलेलं आहे। GK केव्हा वाचायचं, काय करायचं, ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे। तर तुमचा फेवरेट सब्जेक्ट असं वाटत आहे मला आजकाल, तुम्ही खूप कमेंट्स करत आहे ओबीजीवायसाठी। तर आज आपण स्टार्ट करणार आहोत ओबीजीवाय। मी म्हणते तुम्हाला की ओबीजीवायसाठी तुम्ही एवढे कमेंट केले तर तुम्ही काय याआधी CHN, त्याच्यानंतर फाउंडेशन, मेंटल हेल्थ हे सगळे क्लासेस जे आम्ही अपलोड केलेले आहे प्लेलिस्ट बनवून, ते सगळे बघितलेत का? की ते बघायच्या आधी मॅम ओबीजी पहिले जो अपलोड केला आधी तो पण बघा। हे तर आम्ही रोज टाकतच राहणार आहोत। आता एक्झाम आली आहे तर फास्ट टाकू क्लासेस, परंतु जे आधी क्लासेस टाकले त्यामध्ये पण भरपूर नॉलेज दिलेलं आहे तुम्हाला, आणि ते सब्जेक्ट पण तुम्हाला येणार आहे, फक्त ओबीजीवाय नाही येणार आहे। तर ते सब्जेक्टसुद्धा बघा, आणि क्लासेस आवडत असेल तर प्लीज क्लासला लाईक करत जा। चला सुरू करू। पहिला प्रश्न आहे आपला, हाऊ मच ब्लड लॉस इन नॉर्मल लेबर। इथे विचारलं आहे की नॉर्मल लेबर किंवा नॉर्मल डिलिव्हरी होते त्यामध्ये किती ब्लड लॉस होतो। तर इथे फर्स्ट ऑप्शन आहे 100 ml, सेकंड आहे 300 ml, मग त्यानंतर आहे 500 ml, आणि मग 700 ml। तर युजली काय असतं की नॉर्मल लेबरमध्ये आपण 500 ml असा म्हणजे लॉस होत असतो जेव्हा वजायनल डिलिव्हरी होते, ठीक आहे। वजायनल डिलिव्हरीमध्ये 500 ml लॉस होतो, आणि जेव्हा LSCS होतं, सिझेरियन सेशन होतं, तेव्हा 1 लिटरपर्यंत ब्लड लॉस होत असतं, ठीक आहे। किती होत असतं? 1 लिटरपर्यंत ब्लड लॉस होत असतं। नॉर्मल लेबरचा लास्ट क्लासेसमध्ये मी पूर्ण स्टेजेस सांगितल्या आहे तुम्हाला, 4-5 स्टेजेस सांगितलेल्या आहे। तर प्लीज पहिला क्लास जाऊन बघा पूर्ण, तेव्हा तुम्हाला छान नॉर्मल लेबर समजून जाणार, ठीक आहे। प्रत्येक स्टेज सांगितलेली आहे त्याच्यामध्ये, प्रायमी आणि मल्टीमध्ये दोघीमध्ये सांगितलेली आहे, ठीक आहे। यानंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर सेकंड, इफ लेबर एंड विथ इन 3 आवर विथ 2 to 3 पेनफुल कॉन्ट्रॅक्शन इज अ, म्हणजे की 2 ते 3च कॉन्ट्रॅक्शन बसले फिमेलला आणि 3 तासातच डिलिव्हरी झाली, तर याला कोणतं लेबर असं म्हणतात? फर्स्ट प्रोलॉंग लेबर, सेकंड नॉर्मल लेबर, थर्ड डिफिकल्ट लेबर, फोर्थ प्रेसिपिटेट लेबर। तर आपण प्रत्येक टर्मिनॉलॉजी बघून घेऊ। तर आता सगळ्यात आधी बघा प्रोलॉंग लेबर। प्रोलॉंग लेबर म्हणजे काय? प्रोलॉंग लेबर, प्रोलॉंगमध्ये किती राहते? 18 ते 24 तासापर्यंत जेव्हा वेळ लागतो डिलिव्हरीला तेव्हा त्याला प्रोलॉंग लेबर असं म्हटलं जाते। त्यानंतर कोणतं होतं? डिफिकल्ट लेबर। डिफिकल्टमध्ये काय असतं? की जे तुमचं सर्वायकल डायलेशन असतं ना ते होत नसतं प्रॉपर, सर्वायकल डायलेशन होत नाही आहे, त्यामुळे काय ती प्रोसिजर असते लेबरची प्रोसिजर समोर जात नाही, ती स्लो होऊन जाते लेबरची प्रोसिजर, आणि ती स्लो होत असल्याकारणाने त्याला डिफिकल्ट लेबर असलं म्हटलं जाते, आणि याला फेलियरसुद्धा म्हणतात, फेलियर ऑफ लेबर, म्हणजे की डायलेटेशनच होत नाही आहे सर्विक्सचं, त्यामुळे ही प्रोसिजर समोर नाही जात आहे, किंवा फेलियर टू प्रोग्रेस ड्यू टू द लॅक ऑफ सर्वायकल डायलिटेशन असं म्हटलं जाते। सर्वायकल असंच लक्षात ठेवा की सर्वायकल डायलिटेशन कमी होत आहे किंवा स्लो डाऊन झालेलं आहे, त्यामुळे लेबर प्रोसिजरसुद्धा एकदम स्लो झालेली आहे, ठीक आहे। तर हे झालं तुमचं डिफिकल्ट लेबर। आता आपलं राहिलं नॉर्मल लेबर। तर नॉर्मल लेबर म्हणजे काय? नॉर्मल लेबर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी, नॉर्मल लेबरमध्ये 6 ते 12 तास लागतात, ठीक आहे। प्राय मल्टीमध्ये जिची फर्स्ट डिलिव्हरी नाही आहे, जिची फर्स्ट डिलिव्हरी झाली आहे म्हणजे सेकंड थर्ड डिलिव्हरीवाली जी पण
लेडी आहे तिला आपण मल्टीग्रॅविडा म्हणू. मल्टीग्रॅविडा म्हणजे तिचं तिला लागेल 12 तासपर्यंत, ठीक आहे, टाईम, सॉरी 6 तासापर्यंत, कारण तिचं सेकंड आहे डिलिव्हरी, तर ऑलरेडी डायलेटेशन वगैरे फास्ट होतं होणार. आणि प्रायमीमध्ये किती तास लागणार? प्रायमीमध्ये लागणार 12 तास. म्हणून नॉर्मल लेबरचा ड्युरेशन किती काउंट होतो? 6 to 12 hour, जवळपास 6 to 12 hour. मग त्याच्यानंतर 18 ते 24 सांगितलं होतं, कोणतं म्हटलं होतं मी? 18 ते 24 वाला कोणतं होतं? प्रोलॉंग लेबर. 6 ते 12 वाला तुमचं नॉर्मल लेबर. आता आपल्याला प्रेसिपिटेट लेबर बघायचं आहे. प्रेसिपिटेटमध्ये काय होतं की 3 तासाच्या आतच डिलिव्हरी होऊन जाते, 3 तासाच्या आतच डिलिव्हरी होऊन जाते, त्याला म्हणतात प्रेसिपिटेटेड लेबर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, प्रेसिपिटेटेड लेबर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. याच्यामध्ये काय होतं, 3 तासाच्या आतच बेबीचं बर्थ होऊन जातं आणि रेग्युलर कॉन्ट्रॅक्शन्स होतात, आणि 2 ते 3च कॉन्ट्रॅक्शन होतात फक्त, आणि फटकन बर्थ होऊन जाते. म्हणजे 3 तासाच्या आतच बेबीचं बर्थ होऊन जाते, दॅट इज नोन ॲज प्रेसिपिटेटेड लेबर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे मित्रांनो? ऑप्शन 4. तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तरं येत असतील आधीच, तर तुम्ही काय करा, कमेंटमध्ये टाईप करून ठेवत जा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती समजत आहे आणि तुम्ही किती वाचत पण आहे, स्वतः सेल्फ स्टडी पण किती करत आहे, ठीक आहे. यानंतरचा प्रश्न बघू. यानंतरचा प्रश्न बघा, आउट ऑफ फॉलोविंग विच इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह साईन ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे कन्फर्मेटरी साईन विचारलेला आहे तुम्हाला, पॉझिटिव्ह साईन यापैकी कोणता आहे. फर्स्ट आहे फिटल मूवमेंट, सेकंड आहे चेंज ऑफ युटरस, थर्ड आहे ब्रेस्ट चेंज, फोर्थ आहे मॉर्निंग सिकनेस. तर आपल्याला विचारलं आहे पॉझिटिव्ह साईन, तर पॉझिटिव्ह साईन आपण बघू पहिले कोणते कोणते आहे. उत्तर तर आहे तुमचं फिटल मूवमेंट, ठीक आहे. तर पॉझिटिव्ह साईन कोणते कोणते आहे? तर पॉझिटिव्ह साईन बघा, पॉझिटिव्ह साईन 4च आहेत लक्षात ठेवा. पाल्पेशन, पाल्पेशन ऑफ फिटल पार्ट, जेव्हा आपण अँटीनिटल असेसमेंट करतो तेव्हा ना पाल्पेशन होतं, पाल्पेशन केलं जातं. तर पाल्पेशन ऑफ फिटल पार्ट्स हे पॉझिटिव्ह साईन आहे. सेकंड आहे ॲक्टिव्ह फिटल मूवमेंट, ॲक्टिव्ह फिटल मूवमेंट केव्हापासून स्टार्ट होतात, बेबीचे मूवमेंट केव्हापासून स्टार्ट होतात? 20 वीक्स, ठीक आहे, ॲक्टिव्ह फिटल मूवमेंट्स ॲट 20 वीक्स. देन थर्ड आहे ऑस्कल्टेशन ऑफ फिटल हार्ट साऊंड, जेव्हा ऑस्कल्टेट केलं जातं स्टेथोस्कोपनी तेव्हा ऑस्कल्टेशनमध्ये फिटल हार्ट साऊंड येतं. ऑस्कल्टेशन ऑफ फिटल हार्ट रेट किंवा हार्ट साऊंड, ठीक आहे, FHS म्हणतात किंवा FHR म्हणतात. आणि फोर्थ आहे सगळ्यात कन्फर्मेटरी विचारलं तर अल्ट्रासाऊंड ॲट 6 वीक शोज एम्ब्रियो, म्हणजे की 6th वीकमध्ये तुम्ही जेव्हा USG करता तेव्हा तुम्हाला एम्ब्रियो त्यामध्ये दिसतो, दॅट इज कन्फर्मेटरी साईन, ठीक आहे. तर हे चारही जेव्हा तुम्हाला दिसतील, म्हणजे ह्या चारपैकी कोणतंही एक असेल, तर तुम्ही कन्फर्मेटरी साईन किंवा पॉझिटिव्ह साईन म्हणू शकता. तर अजून कोणते साईन असू शकतात, अजून कुठले साईन असतात बघा. आपण पॉझिटिव्ह साईन्स बघितले, त्याच्यानंतर असतात प्रिझम्प्टिव्ह सिम्प्टम्स. प्रिझम्प्टिव्ह म्हणजे हे कन्फर्मेशन नाही आहे, अनुमानित आहे की असू पण शकते आणि नसू पण शकते, कन्फर्म नाही आहे. फर्स्ट आहे प्रिझम्प्टिव्ह सिम्प्टम एमनोरिया, म्हणजे अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, एमनोरिया, ठीक आहे. सेकंड आहे तुमचं मॉर्निंग सिकनेस. मॉर्निंग सिकनेस राहिलं तर कन्फर्म प्रेग्नन्सी आहे असं नाही सांगू शकत ना, काही दुसरा पण रिझन असू शकतो मॉर्निंगला, म्हणजे सिकनेस वाटण्याचं किंवा वीकनेस, चक्कर येण्याचं आहे की नाही. दुसरं आहे फटीग. त्यानंतरचं आहे तुमचं इन्क्रीज मिक्चुरेशन, म्हणजे की फ्रिक्वेन्सी वाढली राहते युरिनेशनची, इन्क्रीज मिक्चुरेशन, युरिनेशनला वारंवार जावं लागतं. 5th नंबर आहे ब्रेस्ट चेंजेस. ब्रेस्ट चेंजेस हे पण काही तुम्ही असं नाही म्हणू शकत की प्रेग्नन्सीमध्येच होतं, याचे बाकी पण रिझन असू शकतात. त्यानंतर काय आहे तुमचं क्विकनिंग.
हे सगळे जे सिम्पटम आहे हे प्रोबेबलमध्ये येणार, प्रिझम्प्टिव्हमध्ये येणार, ठीक आहे, प्रिझम्प्टिव्ह सिम्पटम्स आहेत हे. तर तुम्हाला कन्फर्मेटरी समजले आणि प्रिझम्प्टिव्ह सिम्पटम्स समजले. चला आपण बघू यानंतरचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन इज द चीफ साइट ऑफ एक्टोपिक प्रेग्नन्सी. स्पेलिंग मिस्टेक आहे, ई सी टी ओ पी आय सी, एक्टोपिक प्रेग्नन्सी इज. तर कोणता आहे एक्टोपिक प्रेग्नन्सी, कुठल्या एरियामध्ये होते सगळ्यात जास्त? फर्स्ट आहे ट्यूबल प्रेग्नन्सी, ॲबडोमिनल प्रेग्नन्सी, ओवेरियन प्रेग्नन्सी आणि सर्वायकल प्रेग्नन्सी, ठीक आहे. तर चीफ साईट कोणती आहे जिथे सगळ्यात जास्त एक्टोपिक प्रेग्नन्सी भेटते? सगळ्यात पहिले तर एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय होते? एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे तशी नॉर्मल प्रेग्नन्सी काय राहते, युट्राईन प्रेग्नन्सी राहते. युटेरसला इम्प्लांटेशन होते आपलं, ठीक आहे, युट्राईन प्रेग्नन्सी राहते नॉर्मली. पण यामध्ये काय राहते, जो फर्टिलाइज ओवम राहतो तो आउटसाईड युटेरस जाऊन, आउटसाईड युटेरसला जाऊन त्याचं इम्प्लांटेशन होतं, ठीक आहे, आउटसाईड युटेरस. नॉर्मली युटेरसमध्ये इम्प्लांटेशन होतं ना, पण तसं नाही होत यामध्ये. याच्यामध्ये इमेज दाखवते मी तुम्हाला, हे बघा, ही इमेज आहे, झूम करते, हे बघा नॉर्मल प्रेग्नन्सी आहे. नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये फर्टिलाइज एक कुठे इम्प्लांट झालेला आहे, तुमचं युटरसमध्ये. आणि एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये बघा फर्टिलाइज एक इम्प्लांटेड इन द फॅलोपियन ट्यूब, ठीक आहे. तर इथे एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला दिसणार फर्टिलाइज एक कुठे इम्प्लांट झालेला दिसणार, फॅलोपियन ट्यूबमध्ये. म्हणून हिला, ही ट्यूब आहे म्हणून हिला काय म्हणतात, ट्यूबल प्रेग्नन्सी. ट्यूबमध्ये होते म्हणून ट्यूबल प्रेग्नन्सी, ठीक आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं का? आलेलं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट, दॅट इज ट्यूबल प्रेग्नन्सी. समजला? आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी समजली ना? चला यानंतरचा प्रश्न. समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की मॅम समजत आहे. यानंतरचा प्रश्न बघा, अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ॲनिमिया कॅन बी डिफाईन इन प्रेग्नंट वुमन वाईल HB लेवल इज लेस दॅन. जे प्रेग्नंट वुमनमध्ये किती राहील HB तेव्हाच तुम्ही त्याला ॲनिमिया असं म्हणाल, असा तुमचा प्रश्न आहे. आणि कोणाच्या अकॉर्डिंग? WHOच्या अकॉर्डिंग. मग अकॉर्डिंग टू WHO काय आहे? अकॉर्डिंग टू WHO जेव्हा तुमचं 11 mg/dL खाली HB गेलं तर तुम्ही म्हणणार त्याला काय म्हणणार? ॲनिमिया. पण 11 कुठे म्हटलेलं आहे? फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये, ठीक आहे. फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे पहिले 3 महिने. मग सेकंड ट्रायमिस्टरमध्ये क्रायटेरिया दिला आहे 10.5. जर 10.5 g/dL पेक्षा कमी गेलं तर तुम्ही त्याला ॲनिमिया म्हणणार. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये 11, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये 10.5 mg/dL तेव्हा त्याला तुम्ही ॲनिमिया म्हणणार. तर ॲनिमियावर नेहमी कॉमन सिम्पटम विचारतात. कॉमन सिम्पटम माहिती असायला पाहिजे तुम्हाला. काय करतात त्याचे टाईप करा तुम्ही. तुम्हाला जितके माहिती आहे तुम्ही तितके टाईप करा, बाकीचे मी सांगत आहे इकडे. पेल स्किन राहते ॲनिमियामध्ये. स्किन कशी पडली राहते? एकदम पेल होऊन जाते. त्याच्यानंतर स्किन असते तुमची, ती पण पेल पडून जाते. तुमचे जे लिप्स राहतात ते पेल होतात. तुम्हाला नेल माहीत आहे, नेल, तुमचे जे नेल बेड राहतात तिथून तुम्हाला समजते की तुमचं म्हणजे पेल होत आहेत म्हणून. तेव्हा तुम्ही आपलं ब्लड चेक करू शकता, HB चेक करू शकता. मग तुम्हाला नेहमी थकवा थकवा जाणवेल, वीकनेस येईल, त्यानंतर डिझीनेस येणार, डिझीनेस. त्याच्यानंतर SOB शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, असं वाटणार की थोडं श्वास घ्यायला त्रास पण होत आहे. आणि हार्ट रेट जो आहे ना, हार्ट रेट रॅपिड होऊन जाणार म्हणजे वाढून जाणार. हे झाले कॉमन सिम्पटम्स, ठीक आहे. चला यानंतरचा प्रश्न बघू. आता आपले हाफ प्रश्न खतम झालेले आहे. आतापर्यंत ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला लाईक, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा व्हिडिओ. यानंतरचा प्रश्न आहे, एक्लेम्शिया इज कॅरेक्टराइज बाय फॉलोविंग एक्सेप्ट. आता तुम्हाला माहिती आहे एक्लेम्शिया किती महत्त्वाचा टॉपिक आहे. OBGYमध्ये एक्लेम्शिया प्रिक्लेम्शिया किती इम्पॉर्टंट असतं, हर एक एक्झाममध्ये विचारलं जातं.
तर या इथे विचारला की इक्लेम्शियामध्ये कोणता सिम्पटम नाही आहे यापैकी, तर फर्स्ट आहे सीजर, सेकंड आहे मार्क प्रोटीन युरिया, थर्ड आहे माइल्ड फेशियल इडिमा आणि फोर्थ आहे बी पी ग्रेटर दॅन 160/110 mmHg. तर मला सांगा इक्लेम्शिया आणि प्रिक्लेम्शियामध्ये तुम्ही खाली हे करा, त्यांचं डेफिनेशन जेवढं तुम्हाला माहिती असेल तेवढं तुम्ही सांगा. ठीक आहे, इक्लेम्शिया म्हणजे काय होतं? इक्लेम्शिया म्हणजे सीजर्स, जनरलाइज टोनिक क्लोनिक सीजर होतं, याच्यामध्ये सीजर्स येतात. ठीक आहे, इक्लेम्शिया ज्यामध्ये सीजर्स राहतात. सीजर्सचा प्रकार कोणता आहे? टोनिक क्लोनिक सीजर्स, कन्वल्शन्स. ठीक आहे, आणि हे इक्लेम्शियामधले जे सीजर्स राहतात ना, हे जास्त सिव्हिअर राहतात. कशापेक्षा सिव्हिअर राहतात? हे प्रिक्लेम्शियापेक्षा सिव्हिअर राहते इक्लेम्शिया. ठीक आहे, यामधले सीजर. आता प्रिक्लेम्शिया म्हणजे काय? प्रिक्लेम्शिया म्हणजे काय? हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर आहे हा प्रिक्लेम्शिया. आणि याच्यामध्ये काय असते? प्रोटीन युरिया राहते. प्रोटीन युरिया म्हणजे काय? प्रोटीन इन युरिन. प्रोटीन युरिया म्हणजे काय? प्रोटीन इन युरिन. जेव्हा युरिन टेस्ट केला जाते तेव्हा त्याच्यामध्ये प्रोटीन सापडतं, दॅट इज प्रोटीन युरिया. किती वीकच्यानंतर? 20 वीकच्यानंतर, तेव्हा त्याला म्हणतात प्रिक्लेम्शिया. प्रिक्लेम्शियामधला हा एक इम्पॉर्टंट की फीचर आहे. प्रोटीन युरिया केव्हा दिसतं? याच्यामध्ये 20 वीकनंतर. समजलं डिफरन्स इक्लेम्शिया आणि प्रिक्लेम्शियामध्ये? याच्यामध्ये हा हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर आहे. इक्लेम्शियामध्ये सीजर्स लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, ग्रँडमाल किंवा टोनिक क्लोनिक सीजर्स. ठीक आहे, याच्यातले तुम्हाला सिम्पटम्स लक्षात ठेवायचे आहे, कारण की तुम्हाला असं दिलं राहते की कोणतं सिम्पटम नाही आहे. तर अजून जे सिम्पटम्स आहे यापैकी काही ते पाहून टाका तुम्ही. कोणते कोणते सिम्पटम्स आहेत याच्यामध्ये? अजून काय होते जेव्हा प्रिक्लेम्शिया वगैरे होते तेव्हा? ॲबनॉर्मल वेट गेन होते, म्हणजे तसं नॉर्मली 10-11 किलो तर वाढतेच लेडीजचं प्रेग्नन्सीमध्ये वेट, पण त्यापेक्षाही ॲबनॉर्मल वेट गेन होते वुमनमध्ये. सेकंड आहे हायपरटेन्शन. हायपरटेन्शन नॉर्मली नाही राहत, पण जेव्हा इक्लेम्टिक किंवा प्रिक्लेम्टिक मदर असते तेव्हा हायपरटेन्शन राहते. त्याच्यानंतर एडिमा राहतो, आणि मेनली एडिमा कुठे राहतो तुम्हाला? अँकलवर दिसेल एडिमा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आहे 4 पल्मनरी एडिमा पण असतो. ठीक आहे, पल्मनरी एडिमा. मग रेटिनल इडिमा पण असतो, डोळ्यावर रेटायनल साईडला पण एडिमा राहतो. ठीक आहे, रेटिनल इडिमा. आणि लास्टवालं प्रोटीन युरिया, तर मी सांगितलेलंच होतं तुम्हाला. तर हे सिम्पटम्स लक्षात ठेवा, कारण तुम्हाला कोणतं नाही आहे हे प्रश्न विचारू शकते, यापैकी कोणतं सिम्पटम नाही आहे. ठीक आहे, एक्सेप्टचे प्रश्न आजकाल बरेच विचारले जातात, कारण की आपण एक्सेप्ट हा शब्द, त्यानंतर नो हा शब्द वाचतच नाही, त्यामुळे असे प्रश्न जास्त बनायला लागले आजकाल. तर यानंतरचा प्रश्न बघा. इफ मेनस्ट्रुअल सायकल इज 25 to 30 days लाँग, देन वॉट विल बी द सेफ पिरियड. इथे विचारला आहे सेफ पिरियड कोणता आहे, म्हणजे जेव्हा मेनस्ट्रुअल सायकल, आपण तसं नॉर्मली 28 डेजची सायकल पकडून चालतो, म्हणजे जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पुस्तकांमध्ये 28 डेजची सायकल असं आहे समजूनच आपल्याला एक्झाममध्ये ओव्युलेशनचा पिरियड वगैरे सांगितलं जातं. जसं 28 दिवसाची सायकल राहते तर ओव्युलेशन कोणत्या दिवशी पकडतो आपण? 14व्या दिवशी ओव्युलेशन. ठीक आहे, तरी ते 25 ते 30 दिवसाची, म्हणजे आपल्याला इन अँड अराउंड तुम्ही 28 दिवसाची सायकल समजू शकता. ठीक आहे, तर इथे म्हटलं की सेफ पिरियड कोणता आहे. सेफ पिरियड म्हणजे काय? त्या पिरियडमध्ये प्रेग्नन्सी राहणार नाही, म्हणजे सेफ पिरियड झाला तो. ठीक आहे, तर बघा, जेव्हा मेनस्ट्रुएशन होऊन जातं, आज पिरियड सुरू झाले, मेनस्ट्रुअल सायकल सुरू झाली आज, तर 1 to 5 डे नॉर्मल सायकल असते. ठीक आहे, मग 1 to 5 डे झाले हे नाही मोजायचे आपल्याला. यानंतर जेव्हा मेनस्ट्रुअल सायकल नंतरचा तुमचा फर्स्ट डे सुरू होईल, तर तेव्हा तुमच्याकडे ओवम राहणार आहे का मला सांगा? विचार करा, ओवम निघून गेला तुमचा 1 ते 5 दिवसामध्ये, तुमचं काय झालं? तुमचं युटेराईन श्रेडिंग झालं, म्हणजे युटेरसची जी आपली वॉल आहे ती श्रेड आउट झाली, तुमचा ओवमसुद्धा बाहेर निघाला, म्हणजे की तुमचा एकसुद्धा बाहेर निघाला, ओवम बाहेर निघाला. आता फर्स्ट डे आहे,
आज तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल खतम झालं, मग त्यानंतर फर्स्ट डे आहे तुमचा, तर फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे इथून मोजणं सुरू होते परत. हां, तर पहिल्या 7 दिवसापर्यंत, आता इथे तुमच्याकडे ओवमच नाही आहे ना, तर हा किती तुमचा हा सेफेस्ट पिरियड झाला. ठीक आहे, सेफेस्ट पिरियड झाला. या पिरियडमध्ये जर क्वायटस होत आहे, या पिरियडमध्ये क्वायटस होत आहे, तर प्रेग्नन्सीचे 0 बरोबर, म्हणजे 0 बरोबर चान्सेस राहतात की प्रेग्नन्सी राहणार नाही, म्हणून याला सेफेस्ट पिरियड असं म्हटलं जाते. समजत आहे का तुम्हाला? समजत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये येस लिहा. ठीक आहे, तर सेफेस्ट पिरियड समजला. आता याच्यानंतर क्वेश्चनचं आन्सर तर आलेलं आहे आपलं, काय आहे 0 to 7 days. कारण काय आहे, कारण पण समजलं तुम्हाला याच्या मागचं, कारण आपल्याकडे ओवमच नाही आहे. ओवम नाही आहे तर तिकडून जर स्पर्म येत आहे तर ओवमच नाही आहे तर झायगोट बनेल कसा, फर्टिलायझेशन होईल कसं, आहे की नाही? ओवम राहील आणि स्पर्म राहील, दोघं राहतील, तेव्हाच तर झायगोट बनेल ना, तेव्हाच फर्टिलायझेशन होणार ना. पहिल्या 7 दिवसात तुमच्याकडे ओवमच नाही आहे ना. चालेल, मग यानंतर बघा, आता तुम्ही हे सांगा, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्स, म्हणजे हायेस्ट चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी कोणत्या पिरियडमध्ये राहील? हायेस्ट पिरियड कोणता राहणार आहे? जेव्हा 14 दिवशी तुमचा ओवम किंवा एग रिलीज होत आहे. ठीक आहे, रिलीज झाला आणि या पिरियडमध्ये जर क्वायटस होत आहे आणि इकडून जर स्पर्म येत आहे तर हा हायेस्ट पिरियड किंवा हायेस्ट चान्स ऑफ प्रेग्नन्सी राहणार. तर तुम्हाला जर क्वेश्चन असा विचारला, हा तर मी सेफेस्ट पिरियडचा विचारला, पण जर तुम्हाला असं विचारलं की हायेस्ट चान्स ऑफ प्रेग्नन्सी कोणत्या टाईममध्ये राहणार, तर 14 दिवसाच्या नंतर. कारण की इथे एक तुमचा रिलीज झालेला आहे. कळलेला आहे तुम्हाला प्रश्न? तर दोन्ही प्रश्न झालेले आपले सेफेस्ट आणि हायेस्ट चान्स. ठीक आहे, चला यानंतरचा प्रश्न बघू. यानंतरचा प्रश्न आहे, द सिव्हिअर टाईप ऑफ ओमिटिंग दॅट ऑकर ड्युरिंग द प्रेग्नन्सी विच हॅज अ हार्मफुल इफेक्ट ऑन हेल्थ ऑफ मदर इज कॉल्ड ॲज. म्हणजे की अशी ओमिटिंग जी असते प्रेग्नन्सीमध्ये होत असते ओमिटिंग, ती अशी ओमिटिंग आहे म्हणते ज्याचा साईड इफेक्ट, खूप जास्त इफेक्ट, हार्मफुल इफेक्ट होतो मदरवरती, ही अशी कोणती ओमिटिंग आहे? तर फर्स्ट इज मॉर्निंग सिकनेस आहे का, ते इमेसिस ग्रॅव्हिडॅरम आहे का, हॅपर इमेसिस ग्रॅव्हिडॅरम आहे का, इक्लेम्शी आहे का? जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते. तर बघा, हायपर एमेसिस ग्रॅव्हिडॅरम याला तर असं म्हणतातच. प्रेग्नन्सीमध्ये काय होतात, खूप साऱ्या बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस होतात. ठीक आहे, फिजिओलॉजिकल चेंजेस होतात खूप साऱ्या बॉडीमध्ये. त्याच्यानंतर काय होतं, बॉडीमध्ये सीरम HCG, ठीक आहे, HCG मी लास्ट क्लासमध्ये शिकवलं होतं, HCG वाढते बॉडीमध्ये, प्लस इस्ट्रोजन पण वाढतं. इस्ट्रोजन आणि HCG, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिक, हे वाला हॉर्मोन पण वाढतं. त्यामुळे काय होतं, ओमिटिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होते आणि त्याच ओमिटिंगला हायपरएमेसिस ग्रॅव्हिडॅरम असं म्हणतात. ठीक आहे, मॉर्निंग सिकनेस नॉर्मल आहे, फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये मॉर्निंग सिकनेस होतं. ठीक आहे, फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये काय होते, मॉर्निंग सिकनेस होते, पण ती नॉर्मल असते, त्याच्यामध्ये एवढं जास्त नाही होत, पण हायपरएमेसिस ग्रॅव्हिडॅरममध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ओमिटिंग होतं आणि त्यालाच काय म्हण, त्याच्यामुळे काय होते, अजून इफेक्ट काय होते बॉडीवर, अल्कलोसिस होते. अल्कलोसिस म्हणजे असं लक्षात ठेवायचं, खूप जास्त प्रमाणात ओमिटिंग करत आहे ना, तर पोटातला ॲसिड बाहेर निघत आहे, म्हणून त्याच्या अपोजिटवाली गोष्ट होत आहे बॉडीवर, काय होत आहे, अल्कलोसिस होत आहे. ठीक आहे, तर याचे इफेक्ट खूप जास्त बॅड होतात मदरवर. काय होते मदरला, खूप जास्त प्रमाणात बॉडीमधून इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स होऊन राहिलं, सगळे ती ओमेटिंगमध्ये सगळं तिच्या बॉडीमधलं सॉल्ट, सोडियम, पोटॅशियम सगळं निघून जात आहे, डिहायड्रेशन होत आहे तिला, आणि सोबत बॉडीमधलं पाणीसुद्धा निघून जात आहे, म्हणजे डिहायड्रेशन होत आहे, त्याच्यामुळे तिला काय होत आहे, वेट लॉस पण होत आहे. ठीक आहे, आणि इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्ससुद्धा होत आहे. तर मग याला ट्रीटमेंट काय देऊ शकतो आपण, असं सांगू शकतो की स्मॉल डाएट घ्यायची, एकदम जास्त खूप सारं जेवायचं नाही जेणेकरून कंटिन्यू ओमिटिंग होणार नाही, स्मॉल डाएट घ्यायची आणि थोड्या वेळाने घ्यायचं. प्लस सेकंड आहे तुम्ही IV फ्लूड, जर ओरली काहीच घेऊन नाही होत आहे तर आपण IV फ्लूडसुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो. तर हे जनरल याचं ट्रीटमेंट आहे. यानंतरचा प्रश्न बघा,
इन्फेक्शन अँड इन्फ्लॅमेशन ऑफ फिलिपियन ट्यूब इज नोन ॲज. फिलिपियन ट्यूबचं इन्फ्लॅमेशन त्याला काय म्हणतात? मेट्रायटिस, उफ्रायटिस, सॅल्फिंजायटिस, वजायनायटिस. आता मेट्रायटिस म्हणजे काय होतं? काय होतं फ्रेंड्स मेट्रायटिस म्हणजे? मेट्रायटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ युटरस. युटरसचं जर इन्फ्लॅमेशन झालं तर त्याला म्हणतात मेट्रायटिस. ठीक आहे, मेट्रायटिस युटरसचं इन्फ्लॅमेशन किंवा इन्फेक्शन इन्फ्लॅमेशन. ठीक आहे, आणि हे कशाने होतं? बॅक्टेरियलनी होतं, बॅक्टेरियानी होतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं युटरसला, त्याला म्हणतात मेट्रायटिस. मग उफ्रायटिस म्हणजे काय होतं? उफ्रायटिस म्हणजे काय होतं? ओवरीशा रिलेटेड आहे, म्हणजे कशाचं होणार? ओवरी. मेट्रायटिसला युटरस लक्षात ठेवा, सॉरी युटरसचं इन्फ्लॅमेशन, उफ्रायटिसचं ओवरीचं, आणि वजायनायटिसचं नावच सांगत आहे म्हणजे वजायनाचं इन्फ्लॅमेशन किंवा इन्फेक्शन. उफ्रायटिसमध्ये सगळ्यात मेन कोणतं कॉज राहणार आहे? सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनमुळे हे होतं, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, STIs सुद्धा म्हणतात याला. ठीक आहे, तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम मेनली राहते तुमचं क्लॅमिडिया, लक्षात ठेवा हे. उफ्रायटिसमध्ये क्लॅमिडिया आणि गोनोरिया, ठीक आहे, गोनोरिया हे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम राहतात. मग वजायनायटिसमध्ये, वजायनायटिस झालं तर कसं समजणार आहे? एक तर डिस्चार्ज राहणार, वजायनल डिस्चार्ज राहणार जास्त प्रमाणामध्ये, नेहमी जेवढं राहते त्याच्यापेक्षा खूप जास्त राहणार. त्याच्यानंतर तुम्हाला इचिंग होणार, वजायनल इचिंग होणार, आणि पेनसुद्धा होणार, त्रास पण होणार, त्यामुळे हे तुम्हाला कळून येणार की वजायनायटिस आहे म्हणून. तर आता सॅल्फिंजायटिस म्हणजे काय होतं? सॅल्फिंजायटिस म्हणजे होतं इन्फ्लॅमेशन ऑफ ओवरी, सॉरी इन्फ्लॅमेशन ऑफ फॅलोपियन ट्यूब. ओवरीचं तर सांगितलं मी, उफ्रायटिस असते ओवरी, उफ्रायटिस ओ लक्षात ठेवा, मेट्रायटिस युटरस, आणि वजायनायटिस वजायना. तर सॅल्फिंजायटिस म्हणजे काय राहणार आहे? इन्फ्लॅमेशन ऑफ फॅलोपियन ट्यूब. यानंतरचा प्रश्न बघा, नेक्स्ट प्रश्न आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक होती. फोरसेप शुड नॉट बी यूज्ड इन, म्हणजे की फोरसेप डिलिव्हरी होते, माहिती आहे ना तुम्हाला, फोरसेप डिलिव्हरी असते, वेगवेगळ्या डिलिव्हरीचे म्हणजे हे राहतात, असिस्टेड डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी होत नाही तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टीचं म्हणजे असिस्टन्स घ्यावं लागते आपल्याला. जसं फोरसेप राहते, फोरसेप डिलिव्हरी राहते, मग व्हॅक्युम डिलिव्हरी पण तुम्हाला माहीत असेल, व्हॅक्युमने डिलिव्हरी करतात, अशा वेगवेगळ्या प्रकार राहतात डिलिव्हरीचे. तर ही जे फोरसेप डिलिव्हरी राहते, याची पिक्चर मी समोर दाखवते, ते ही कुठे नाही करता येत असं म्हटलेलं आहे आपल्याला, एक्सेप्ट विचारलेल्यासारखं आहे, म्हणजे नॉट आहे प्रश्नात, लक्षात ठेवा. तर फर्स्ट आहे ट्विन प्रेग्नन्सी, सेकंड आहे हायड्रोसिफॅलस, थर्ड आहे पोस्ट मॅच्युरिटी, आणि फोर्थ आहे एक्झॉशन. ठीक आहे, एक्झॉशन, एक्झॉशन म्हणजे काय? मदर थकून जाते, एक्झॉस्ट होऊन जाते ती, तर एक्झॉशन. ठीक आहे, मग याचं उत्तर काय राहणार आहे? फोरसेप डिलिव्हरीची तुम्हाला इमेज दाखवते मी आधी, हे बघा, ही इमेज आहे, ही फर्स्टवाली इमेज आहे फोरसेप डिलिव्हरीची. सेकंडवाली इमेज आहे, व्हॅक्युम म्हणू शकता किंवा वेंटॉससुद्धा म्हणू शकता तुम्ही याला, वेंटॉस डिलिव्हरीला व्हॅक्युमसुद्धा असं म्हणू शकता, वेंटॉस डिलिव्हरी आहे ही. इथे काय आहे? कपसारखा एक पार्ट आहे, त्याला बेबीच्या हेडला चिपकवलेला आहे, आणि इकडे त्याला प्रेशर देऊन बाहेरच्या डायरेक्शनला ओढत आहे, बेबीला घेत आहे बाहेर, कारण मदर थकलेली आहे. मदर आता कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे मदर हे नाही करू शकत आहे, पुल नाही करू शकत आहे, बेबीला पुश आउट नाही करू शकत आहे, त्यामुळे बाहेरून आपण प्रेशर देत आहो. डॉक्टर बाहेरून इकडून हे लावत आहे, वेंटॉस लावत आहे, आणि बेबीच्या हेडला चिपकवतात ते, आणि मग त्याला बाहेर काढतात. ठीक आहे, हे आहे फोरसेप डिलिव्हरी. हे बघा, हा फोरसेप आहे, फोरसेप इथे बेबीच्या हेडला लावलेला आहे, आणि त्याला आता बाहेर ओढणार आहे इथून. ठीक आहे, या डायरेक्शनने बाहेर ओढणार आहे, दॅट इज फोरसेप डिलिव्हरी. तर फोरसेप डिलिव्हरी कुठे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे? हायड्रोसिफॅलसमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. आता हायड्रोसिफॅलसमध्ये काय असतं तुम्हाला माहीत आहे? एक्सेस ऑफ ॲक्युम्युलेशन होऊन जातं, एनलार्जमेंट ऑफ हेड होतं, आणि ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड होऊन जातं. ठीक आहे, ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड होतं, त्यामुळे काय, हेडचा साईज मोठा होऊन जातो. आणि जर तुम्ही फोरसेपनी त्या हेडला अजून हे कराल, म्हणजे
बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल तर तिथे इंजुरी होऊ शकते, ठीक आहे. त्यामुळे फोर्सेप डिलिव्हरी नाही करत हायड्रोसिफॅलसमध्ये, ठीक आहे. हे सगळे जे वेंटॉस डिलिव्हरी आहे, फोर्सेप डिलिव्हरी आहे, हे सगळे तुम्ही असिस्टेड डिलिव्हरीच्या अंडर येतात, हे असिस्टेड डिलिव्हरीच्या अंडर, ठीक आहे. तर तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला ते तुम्ही सांगा. आपण याच्यामध्ये एकदम वायटल टॉपिक घेत आहोत जे याआधी प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेले आहे आणि एकदम असे वायटल टॉपिक आहे, म्हणजे याच्याशिवाय सब्जेक्टला ओळखलंच जात नाही असे टॉपिक आपण बघत आहोत. मोस्ट ऑफ द टॉपिक असेच काढलेले आहे जे नेहमी एक्झाममध्ये विचारले जातात, ठीक आहे. तर तुम्ही हे क्लास बघा, तुमचे नोट्स रिवाईज करा, यापैकी नोट्स काढा, कारण आज क्लास बघाल तर 30 दिवसापर्यंत लक्षात राहणार नाही याची गॅरंटी माझी आहे. कारण की आपण आपला ब्रेन रिवाईज न केलेल्या गोष्टीला डिलीट 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 करत जात असतो, तुम्हाला पण माहिती आहे ही गोष्ट, ठीक आहे. तर प्लीज नोट डाऊन करा आणि क्लासेस बघा. आपला अजून मराठी ग्रामरचा पण क्लास सुरू राहणार आहे, तर उद्या किंवा आज जमलं तर आज मी परत एक क्लास अपलोड करेल. तुम्ही हा क्लास चांगल्याने बघा, याआधीचे क्लासेस प्लीज बघा. आता एक एक क्लासची वाट नका बघू, पण याआधीचे क्लासेस जे आहेत ना ते बघत राहा. सोबत आम्ही डेली टाकत आहोत ते पण क्लासेस बघा, ठीक आहे. चालेल मग, चला आजचा क्लास इथे संपला, उद्या भेटूया आपण.